आणि आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो असं देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते. हा दावा उद्धव ठाकरे यांनी केला एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये. अमित शहा भाजपचे अध्यक्ष झाल्यापासून भाजपचा सूर बदलला असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आणि उद्धव ठाकरेंच्या या दाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडकून टीका केली आहे. खोटं बोल पण रेटून बोल ही ठाकरेंची नेहमीची सवय आहे. त्यांना मुख्यमंत्री व्हायचंच होतं म्हणून ते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले, शिंदे असं म्हणाले. त्यांनी खूप मुलाखती दिलेल्या आहेत. बंद दरवाजे आडत काय झालं तेही दिलं, तेही खोटं होतं. आता खोटं बोलण्याचं एक परिसीमा असते, खोटं बोला पण रेटून बोला. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते शिवसेना भाजपच्या गठबंधनमध्ये मुख्यमंत्री त्यांना होता आलं नसतं म्हणून त्यांनी खोटं सांगितलं की आमची चर्चा झाली अमितभाईंच्या बरोबर, परंतु अमितभाईंनी क्लिअर स्पष्टपणे अशा गोष्टीला नकार दिलेला आहे. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल ही त्यांची संस्कृती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.